महत्वाची बातमी. उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि भाजप नेते आशिष शेलार आज राज ठाकरे यांची भेट घ्यायला गेलेले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी शिवतीर्थावर दोन्ही नेते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड या रिंगणात आहे, त्यामुळे या दोघांमध्ये सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाल्यात. आपण दृश्य तिकडचीच पाहतोय. उत्तर मध्य मुंबईतून निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत.